खिलारी आय केअर महाराष्ट्रात प्रथमच एसीलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस फक्त रुपये 295 पासून सुरू। श्रेया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच कार झायस जर्मनी या मशीनद्वारे अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि फेको शस्त्रक्रिया रुपये फक्त 5,000 पासून सुरू। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर एसटी स्टँडच्या बाजूला, संगमनेर जिल्हा अहमदनगर। महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ अहमदनगर यांची नुकतीच राहुरी विद्यापीठाजवळील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक पार पडली। यामध्ये नूतन तालुका कार्यकारिणी जाहीर झाली। ग्रामीण पत्रकार संघाच्या राहुरी शहराध्यक्षपदी सी न्यूज मराठीचे प्रतिनिधी शरद पाचरणे यांची निवड झाली आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी होते, तर निवड झालेल्या पत्रकारांना ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांसह मान्यवरांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलं। सी न्यूज मराठी चॅनलचे राहुरीचे प्रतिनिधी शरद पाचरणे यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड झाली। बाळासाहेब कांबळे, मी तालुका कार्यकारिणीमध्ये जिल्हा ग्रामीण पत्रकार तालुका कार्यकारिणीमध्ये निवड झाल्याबद्दल सर्व संघटना व अध्यक्ष यांचे आभार व्यक्त करतो व माझ्यावर संघटनेने दिलेली जबाबदारी अतिशय कुशलतेने पार पाडण्याचा प्रयत्न करून सर्व पत्रकारांना, तालुक्यातील वंचित घटकांना एकत्र करून संघटना वाढीस नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून, येत्या काळामध्ये पत्रकारांवर होणारे हल्ले तसेच पत्रकार संरक्षण कायदा यासह पत्रकारांना होणारे काही त्रास याबद्दल आवाज उठवून संघटना अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष सन्माननीय गजाननजी वाघमारे साहेब, सचिव डांगटे साहेब, उपाध्यक्ष शैलेश जालोने साहेब, तसेच कार्यकारिणीचे सर्व मान्यवर मंडळी वानखेडे साहेब यांच्या आदेशानुसार आज आपण राहुरी तालुक्याची फेरनिवडी केलेली असून सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि पत्रकारितेच्या भविष्यामध्ये आपल्याला शासन दरबारी जे अडीअडचणी असतील, ज्या नवनवीन योजना असतील, ते मांडण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्याची कार्यकारिणी आज जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी जाहीर केलेली आहे। तालुक्यातील चारही कोपऱ्यांमधील ग्रामीण पत्रकार या संघटनेचे सदस्य आहेत आणि तालुक्याची कार्यकारिणी यांना या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या कार्यकारिणीने येत्या वर्षभरामध्ये किमान 3 उपक्रम स्तुत्य असे राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा देतो। तर जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीकांत जाधव, जिल्हा कोषाध्यक्षपदी संतोष जाधव, जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी लक्ष्मण पटारे, जिल्हा सचिवपदी अनिल कोळसे, तालुका अध्यक्षपदी गोविंद फुंगे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब कांबळे, तालुका कार्याध्यक्षपदी राजेंद्र आढाव, तालुका सचिवपदी आकाश येवले, संघटकपदी संदीप पाळंदे, तालुका सरचिटणीसपदी कमलेश विधाटे, खजिनदारपदी जावेद शेख, समन्वयक ऋषी राऊत, तालुका संपर्क प्रमुख राजेंद्र म्हसे, सहसरचिटणीस सचिन पवार आणि जिल्हा कार्यकारिणी रमेश जाधव यांची निवड झाली। याप्रसंगी तालुक्यातील पत्रकारांची उपस्थिती होती। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।